आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना भारतरत्न द्या, हुपरी पालिका सभेत एकमुखी ठराव. लोकराजा राजर्षी शाहू महाराज स्त्री शिक्षणाच्या जनक, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले आणि रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक शिक्षण महर्षी कर्मवीर बहुराव पाटील यांना भारतरत्न देऊन गौरवण्यात यावे अशी मागणी आज हुपरी पालिकेच्या सभेत सर्वानुमते करण्यात आली. सभेच्या सुरुवातीला माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आणि सभेला सुरुवात झाली. आज झालेल्या सभेपुढील विषय पत्रिकेत एकूण 24 विषय होते. यामध्ये प्रामुख्याने शाहू महाराज फुले दाम्पत्य यांना सरकारने भारतरत्न किताब द्यावा, अग्निशमन बंब खरेदी करणे, ग्रामपंचायतीच्या नावे नोंद असलेल्या मिळकती पालिकेच्या नावे करणे, अपंग निधी खर्चाबाबत निर्णय घेणे, घनकचरा प्रक्रिया केंद्र उभारणे, वृक्ष लागवड यशस्वी करणे, स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण अभियान राबवणे यासह सर्वच विषयांवर विस्तृत चर्चा झाली आणि सर्वच विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आले. त्यामुळे ती प्रक्रिया आपल्याला करणं सोपं झालं. सुक्या कचऱ्याला आपल्याला एक दिवस गाडी पाठवली तरी अडचण येत नाही. ओला कचरा तिथल्या तिथे नेऊन त्याच्यावर प्रक्रिया करण्यात येईल. सायंटिफिक प्रक्रिया असते, कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही. त्याच्यामध्ये कल्चर वापरलं जातं, त्याला एरिएशन होत सगळं जातं, त्यामुळे हवा आत येते चांगल्या प्रकारचं. कल्चर होऊन चांगल्या प्रकारचं त्याच्यावर प्रक्रिया होऊन चांगल्या उत्तम दर्जाचं खत तयार होते. आणि अनुभव आहे, कारण माझ्या मागच्या 2 नगरपालिकेला मी अनुभव सगळे घेतले, ते खत पण विकतोय आम्ही 3 रुपये 4. आपली नगरपालिकेची जबाबदारी आहे की घंटागाडी व्यवस्थित पाठवतो, ते आपण आता या टेंडरमधून करतो. पण आपल्याला हे सगळे जे घटक आहेत ते सगळे घटक जर व्यवस्थित झाले तर या रँकिंग मध्ये आपल्याला आता मगाशी सांगितल्याप्रमाणे आता मागच्या वर्षी 5 गणी पहिला आला, भारतात पहिलं शहर आलं, जवळ 25 कोटी रुपयाचं बक्षीस मिळालं. आता कोल्हापूरमध्ये आपल्या 3-4 शहर आहेत. कोल्हापूरला मलकापूर कोल्हापूरचं जे आहे 6वा आहे. आता वडगाव जे माझी नगरपालिका आहे तिथं त्या वडगाव 20वा नंबर भारतात आहे. तर 5 कोटीचं बक्षीस मिळालं आहे. फक्त त्यात काय झालं मी सांगतो तुम्हाला, भारतात 20वा आहे, पश्चिम झोनमध्ये 11वा आहे. जर ते जर 10वा असतं 10 कोटी बक्षीस मिळाले असतं. म्हणजे 2 मार्काने महाबळेश्वर आमच्या पुढे गेलं, त्याच्या 2 मार्काची किंमत 5 कोटी रुपये झाली आहे. सभेपुढील विषय पत्रिकेत भारतरत्न किताबासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांचे नाव नव्हते. नगरसेवक सूरज बेडगे यांनी कर्मवीरांनाही भारतरत्न मिळावा अशी मागणी केली. यावर सर्वांनी संमती दिली. सभेत डॉक्टर अण्णासाहेब पाटील यांना नळ कनेक्शन देण्यावरून वादंग झाला. नगरसेवक अमर गजरे यांनी कनेक्शन द्यायचे नाही असा पवित्रा घेत जोरदार निषेध केला. शिवसेनेच्या नगरसेविका पूनम पाटील वगळता सर्वांनी या नळ कनेक्शन जोडणीला विरोध केला. तसेच ताराराणी विकास आघाडीचे नगरसेवक अमय जाधव यांनी पालिकेत पुत्रदेवता पतिदेवता यांचं राज चालणार असा इशारा दिला. यानंतर बांधकाम सभापती सुप्रिया पालकर, महिला बालकल्याण सभापती अनिता मधाळे, लक्ष्मी साळुंखे, पूनम पाटील यांनी विरोध करत प्रत्युत्तर दिलं. आजच्या सभेतही नेहमीप्रमाणे विषय पत्रिकेत नसलेल्या विषयांवरून गदारोळ पाहायला मिळाला. सभेच्या चर्चेत नगरसेविका शीतल कांबळे, अनिता मधाळे, लक्ष्मी साळुंखे, पूनम पाटील, सुप्रिया पालकर यांच्यासह पक्षप्रदोत भरत लट्टे, सूरज बेडगे, नगरसेवक गणेश वाईंगडे, दौलत पाटील, अमय जाधव, बाळासाहेब मुधाळे, संदीप वडगावे, संदीप वाईंगडे आदींनी भाग घेतला होता. महानकर न्यूजसाठी हुपरीहून सुनील घुनके. का पाहिजे हे जे आपण तुम्हाला मागच्या वर्षी तिथे आपण घेता येतो का नाही, आताच का पाहिजे? कोणत्याही काम असू दे, नगरसेवकांचा अभिषेक करायचा.